माझ्या जन्मापासूनच मी बाबासाहेबांना बघितलं होतं. बाबासाहेबांची आणि माझे आजोबा आणि गाईकरांची फार वैयक्तिक असे जवळचे संबंध होते. बाबासाहेबांच्या जाण्यामुळे देव दांडेकर आणि कुलकर्णी कुटुंबाची वैयक्तिक हानी जशी झाली आहे तशी आपली एक सामाजिक हानीसुद्धा झालेली आहे. असा माणूस हा शतकामध्ये एकदाच होतो आणि तो आपल्याबरोबर होता. त्यांचा आशीर्वाद सतत आपल्या डोक्यावर होता याचं एक फार मोठं भाग्याचं लक्षण मला नेहमीच वाटायचं. माझ्या प्रत्येक अगदी बालपणाच्या पहिल्या पावलापासून माझ्या डोक्यावर त्यांचा हात होता. आम्ही सर्वच कुटुंबीय प्रसाद माधुरीताई दिलीपदा या सगळ्यांच्या हात सहभागी आहोत. आपल्या पिढीनी आणि अनेक पिढ्यांनी बाबासाहेबांना ऐकलं, इतिहास त्यांच्या तोंडून आपल्याला समजून घेता आला आणि त्यांनी आपल्या मनावर फार मोठा अधिराज्य राजवलेला आहे. शिवप्रेम म्हणजे काय हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हे शिवप्रेम इतिहासाचा राडा अभ्यास आपण सगळ्यांनी वारसा म्हणून पुढे चालवायचा. माझी त्यांना मनापासून श्रद्धा. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी असतील भेटलेल्या. तुम्ही अनेक ऐतिहासिक भूमिका ज्यावेळेला साकारता काय बाबासाहेबांचा म्हणजे ते जे पॅशन होतं त्यांचं सगळ्या त्या गोष्टीविषयी. बाबासाहेबांना चालता बोलता इतिहासच म्हणूया आपण आणि परमेश्वराची त्यांच्यावर दृष्टी होती असंच म्हटलं पाहिजे की ही पॅशन त्यांनी आयुष्यभर सांभाळू शकले. इतिहासातले अनेक संदर्भ अनेक म्हणजे अनेकानेक संदर्भ त्यांना मुखोद्गत होते अगदी आत्तापर्यंत. आता त्यांच्या 100 त्यांनी पदार्पण केलं तेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हासुद्धा त्यांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले आणि स्मरण अप्रतिम होतं. आणि मला वाटतं की असा माणूस हा पुन्हा होणे नाही अजिबातच आणि त्यांच्या स्मृती सतत आपल्या सगळ्यांबरोबर राहणार आहे. पण त्याचबरोबर इतिहास प्रेमाची आणि खऱ्याखुऱ्या इतिहासाच्या अभ्यासाची जबाबदारी ते आपल्यावर सोडून देते.